मित्रांनो, तुमच्या सोबत कधी असे झाले आहे का की तुम्हाला वाटले की डिसेंबर मध्ये तुमचे आयुष्य थांबले आहे, आयुष्यात काही राम उरला नाही, म्हणून तुम्ही यामधून बाहेर येण्यासाठी नवीन वर्षामध्ये खूप सारे रेझोल्युशन्स बनवता, जसे की व्यायाम करणे, खूप पुस्तके वाचणे, वेळेचा योग्य वापर करणे, अशी खूप भली मोठी लिस्ट तुम्ही तयार करता आणि त्यास पूर्ण करण्याचे खूप सारे प्लॅन्स ही बनवता. यानंतर तुम्हाला वाटते की झालं, आता माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. परंतु हळूहळू तुम्ही तुमच्या सर्व रेझोल्युशन्स विसरून पुन्हा नॉर्मल आयुष्य जगता. तुम्ही निराश होता, तुमच्यामध्ये अपराधीपणाची भावना जन्म घेते. तुम्हाला वाटते की स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही कॅपेबल नाही आहात, आणि मग त्या रेझोल्युशन्स वरती काम करणे तुम्ही पूर्णपणे बंद करता आणि पुन्हा तुम्ही तुमचे रोजचे रडारडीचे आयुष्य जगू लागता. परंतु मित्रांनो, यामध्ये तुमचा कोणताही दोष नाही. जर का कुणाचा दोष आहे तर तो आहे तुम्ही जो रस्ता निवडला आहे त्याचा. माझ्याजवळ असा एक मार्ग आहे जो की माणसाचे ब्रेन आणि विल पॉवर या सर्वांना लक्षात घेऊन बनवला आहे. जर का मी म्हणालो की याचा वापर करून तुम्ही खूप आरामात तुमचे रिझॉल्युशन पूर्ण करून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल? याचे उत्तर जर हो असेल तर पुढे जाण्याआधी तुम्हाला दोन कामे लगेच करावी लागतील. पहिले म्हणजे तुमच्या नाकास एका बोटाने टच करा, याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगेन. आणि दुसरे म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मराठ चॅनल यशोगाथाला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, या व्हिडिओला आपण चार भागामध्ये समजून घेणार आहोत. नंबर एक, सायन्स ऑफ हॅबिट्स. ड्यूक युनिव्हर्सिटी मधील स्टडीनुसार आपले 45% वागणे हे हॅबिच्युअल असते, म्हणजेच आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करतो त्यामध्ये 45% गोष्टी अशा असतात ज्या आपण आपल्या सवयींमुळे करत असतो. जसे की सकाळी उठल्याबरोबर मोबाईल चेक करणे, आपला मोबाईल विनाकारण सारखा सारखा चेक करणे, सारखे सारखे सेल्फी काढणे, सोशल मीडियावरती जास्त वेळ वाया घालवणे इत्यादी. आपल्या ब्रेनमध्ये करोडोच्या संख्येमध्ये न्यूरॉन्स असतात जे एकमेकांसोबत कनेक्टेड असतात. एकमेकांसोबत कनेक्टेड असणाऱ्या न्यूरॉन्सला न्यूरल पाथवे असे म्हटले जाते, आणि हे जे पाथवे असतात ते ब्रेनला इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचे काम करत असतात. आपली प्रत्येक सवय आपल्या ब्रेन मध्ये एक न्यूरल पाथवे तयार करते. जितके वेळा आपण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो तेवढे जास्त हा पाथवे वाढत जातो आणि आपण एका झोंबी प्रमाणे त्या सवयीचे गुलाम बनतो. उदाहरणार्थ, सकाळी उठून ब्रश करणे, चहा पिणे, आंघोळ करणे, सारखे सारखे मोबाईल चेक करणे, टीव्ही पाहणे, आणि जितके वेळा आपण कोणतीही गोष्ट टाळायचा प्रयत्न करतो तेवढा हा पाथवे कमी होत जातो. परंतु हे करण्यासाठी आपल्याला खूपच प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, अभ्यास करणे, व्यायाम करणे, सकाळी लवकर उठणे, आपण जी कामे सारखी सारखी करतो त्याला सवय असे म्हटले जाते. आणि या सवय आपल्याला खूप फायदेशीर ठरतात किंवा फार नुकसानदायी ठरतात, कारण जितका जास्त न्यूरल पाथवे वाढतो तितके तुम्ही त्या सवयीचे गुलाम बनता. यातून आपल्याला हे समजले की आपणा सर्वांना चांगल्या सवयींच्या न्यूरल पाथवेला वाढवले पाहिजे आणि वाईट सवयींच्या न्यूरल पाथवेला कमी केले पाहिजे. आणि हे सर्व तुम्हाला कसे करायला हवे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. नंबर दोन, अंडरस्टँडिंग ह्युमन ब्रेन. खर तर खूप साऱ्या वेगवेगळ्या पार्ट्सनी आपला ब्रेन बनला आहे, परंतु इथे आपण ब्रेनच्या फक्त दोन भागांना विचारात घेऊया. त्यातील एक आहे बेसल गँग्लिया आणि दुसरा आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. बेसल गँग्लिया याला तुम्ही मंद म्हणाला तरी चालेल, तो आपल्याकडून ती कामे पुन्हा पुन्हा करून घेतो ज्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागत नाही. मग ते काम बरोबर असो किंवा चुकीचे, बेसल गँग्लियाला आपल्याकडून काम करून घेण्यास खूपच कमी एनर्जी लागते. वरील शब्दात सांगायचे झाले तर ज्या कामांचे न्यूरल पाथवे जाड असतात, म्हणजेच आपल्या सर्व चांगल्या वाईट सवयी, त्या बेसल गँग्लियामध्ये स्टोर होतात आणि ते काम बेसल गँग्लिया आपल्याकडून कमी एनर्जी मध्ये करून घेतो. परंतु प्रीफ्रंटल कॉर्टेक्स खूपच स्मार्ट असतो, तो चुकीच्या आणि बरोबर असणाऱ्या गोष्टींमधील फरक ओळखतो. तो आपल्याकडून कोणतेही काम करून घेण्याअगोदर लाँग टर्म कॉन्सिक्वेन्स बद्दल विचार करतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा बेसल गँग्लिया मधील बरोबर आणि चुकीच्या गोष्टी ओळखू शकतो. परंतु याची एक कमतरता म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काम करण्यासाठी खूपच जास्त एनर्जी लागते आणि तो लवकर दमतो. जेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स दमून जातो तेव्हा बेसल गँग्लिया तुमचे सर्व कंट्रोल स्वतःकडे घेतो आणि तो तुमच्याकडून तेच काम करून घेतो जे त्यामध्ये स्टोर आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही असे ठरवले आहे की फ्रीज मध्ये ठेवलेले आईस्क्रीम मी खाणार नाही, तेव्हा काही काळासाठी तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तुम्हाला कंट्रोल करतो आणि तुम्ही आईस्क्रीम खात नाही. पण जेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स थकून जातो तेव्हा बेसल गँग्लिया सर्व कंट्रोल आपल्या हातामध्ये घेतो आणि पुढच्याच मिनिटांमध्ये तुमच्या हातामध्ये आईस्क्रीम असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बेसल गँग्लियाला कामास लावावे लागेल, ना की प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला. नंबर तीन, व्हाय वी फेल.
व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला तुमच्या नाकास टच करण्यास सांगितले होते. जर तुम्ही तुमच्या नाकास टच केले असेल तर याचे फक्त एकच कारण होते, तुमचे नाक टच करण्यासाठी तुमच्यातील अपोज तुमच्या व्हील पॉवर पेक्षा खूपच कमी होता. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी रिझॉल्युशन्स तयार करतो तेव्हा खूप जास्त एक्साइट होऊन मोठमोठ्या गोष्टी करण्याचे प्लॅन्स करतो. जसे की मी दररोज 30 मिनिटे व्यायाम करेन, 30 मिनिट मेडिटेशन करेन, 6 तास अभ्यास करेन, सकाळी 4 वाजता उठेन. सुरुवातीला आपण या गोष्टीस फॉलो देखील करतो आणि हे काम आपल्याकडून आपल्या ब्रेन मधील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स करून घेतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहेच की प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काम करण्यासाठी खूप सारे एनर्जीची गरज असते आणि तो लवकरच दमून जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या रिझॉल्युशन्स वरती काम करता आणि जसे जसे दिवस निघून जातात तेव्हा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स दमून जातो, त्याला जास्त एनर्जीची गरज असते आणि त्याचमुळे आपल्याला त्या कामांचा कंटाळा येऊ लागतो. ज्या दिवशी आपल्या आतील अपोज आपल्या व्हील पॉवर पेक्षा जास्त होतो तेव्हा आपला कंट्रोल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कडून बेसल गँग्लियाकडे जातो आणि बेसल गँग्लिया आपल्याला आपल्या सवयींप्रमाणे काम करण्यास भाग पाडतो आणि याचमुळे 92% पेक्षा जास्त लोक आपल्या रिझॉल्युशन्सला कधीही पूर्ण करू शकत नाहीत. आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की यातून मार्ग काढायचा तर कसा, तर याचे उत्तर खूपच सोपे आहे, आपल्या मिनी हॅबिट्सनी, म्हणजेच आपल्या छोट्या छोट्या सवयींमधून. होय मित्रांनो, आपल्या सर्वांचा आपले गोल्स अचीव्ह करण्याचा जो मार्ग आहे तो चुकीचा आहे, कारण जर का रिझल्ट्सच येणार नसतील तर मोठमोठे प्लॅन्स असूनही काही उपयोगाचे नाहीत. खरंच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सर्वात चांगले तुम्ही तुमच्या समोर एक स्टुपिड स्मॉल गोल ठेवा. जसे की मला दररोज 10 पुशअप्स मारायचे आहेत, किंवा दररोज फक्त 30 सेकंद मेडिटेशन करायचे आहे, किंवा दररोज एका चांगल्या पुस्तकाचा एक पॅराग्राफ वाचायचा आहे. आपल्याला आपल्या समोर लहानात लहान गोल ठेवायला हवे, ज्यामुळे आपल्या आत असलेला अपोजस संपून जाईल. उदाहरणार्थ जर तुमचे गोल आहे की तुम्हाला दररोज 100 पुशअप्स मारण्याची सवय लावून घ्यायची आहे, तर सुरुवातीला 100 पुशअप्स मारण्याचे गोल ठेवू नका, तर 10 किंवा त्यापेक्षा कमीत कमी म्हणजे फक्त 1 पुशअप मारण्याचे गोल ठेवा. तुम्ही दररोज 1 पुशअप मारण्याचे सुरू कराल तेव्हा तुम्ही कितीही दमलेले असला तरी तुमच्यातील अपोज तुमच्या विल पॉवर पेक्षाही कमी असेल आणि तुमचे फेल होण्याचे चान्सेस सुद्धा खूपच कमी असतील. रोज 1 पुशअप मारणे तुमच्या ब्रेन मध्ये एक न्यूरल पाथवे तयार करेल. परंतु जेव्हा तुम्ही रोज 1 पुशअप मारण्याच्या कामास रिपीट कराल तेव्हा तो न्यूरल पाथवे वाढत जाईल आणि दररोज 1 पुशअप मारण्याचे काम तुमच्या बेसल गँग्लिया मध्ये स्टोर होईल. दररोज 1 पुशअप मारणे तुमची सवय बनेल आणि हळूहळू पुशअपची संख्या वाढवून तुम्ही तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकता. असेच तुम्ही मिनी हॅबिट्सच्या मदतीने तुमचे रिझॉल्युशन्स पूर्ण करून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता. मित्रांनो, जगातील महान मेंटर्सनी सांगितलेल्या तुमचे आयुष्य बदलू टाकणाऱ्या हॅबिट्स वरती मी 2-3 व्हिडिओज बनवले आहेत. वरील आय बटनावरती क्लिक करून ते व्हिडिओज पाहून तुम्ही त्या हॅबिट्स पाहू शकता. मित्रांनो, या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला मिनी हॅबिट्स बाय स्टीफन गुज या पुस्तकामधून सांगितल्या आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपले व्ह्यूज कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपले मराठी चॅनल यशोगाताला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा, शिकत रहा.